गुड मॉर्निंग एवरीबॉडी, वेरी इज लास्ट लेक्चर को कहाँ तक आए थे सर, मैं आठवण करून देतो। आपल्या बऱ्याच जणांना आठवण नसेल तर काय आठवण करून द्यायचं ते पण आपल्याला आठवण करून देतो आहे। लास्ट लेक्चर बघितलं आपण, वेपर प्रेशर ऑफ सोल्यूशन कंटेनिंग नॉन होलाटाइल सोल्यूट, क्लियर? वेपर प्रेशर ऑफ सोल्यूशन कंटेनिंग नॉन होलाटाइल सोल्यूट, याचं आपण लास्ट लेक्चरला ऑब्झर्वेशन काढलेलं होतं। या नॉन होलाटाइल सोल्यूटशी रिलेटेड आपण एक इक्वेशन सॉल्व केलेलं होतं, त्या इक्वेशनचं नाव आहे राऊल्ट्स लॉ फॉर नॉन होलाटाइल सोल्यूट। मग त्याच्याशी संबंधित एक आपण फॉर्म्युला तयार केलेला होता, तो फॉर्म्युला असा आहे P0 - PS / P0 इज इक्वल टू n / n। तुम्हाला दोन पद्धतीनं हा कन्सेप्ट सांगितला गेलेला होता। याच्या अगोदर एक कन्सेप्ट आपल्याकडे असा आला होता, या ठिकाणी P0 - PA / P0 इज इक्वल टू मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट असं तुमच्याकडे कन्सेप्ट आलेला होता, हे आपण सॉल्व केलेलं आहे। मग आता याच्यामध्ये काय मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट, दॅट इज झेटा सोल्यूट म्हणजेच मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट आहे। मग आता हे काय आहेत, याला आपण म्हणतो नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, तर याला म्हणतो नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट। लक्षात येते का बघा, सगळ्यांना समजतंय का व्यवस्थित? ओके, चला, सगळं सेटअप व्यवस्थित आहे। त्याचबरोबर P0 आहे वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट, आणि हा जो आहे वेपर प्रेशर ऑफ सोल्यूशन कंटेनिंग नॉन होलाटाइल सोल्यूट। तर मग आता या गोष्टी तुम्हाला पाहिलेल्या, त्याचबरोबर आपण असंही बघितलेलं आहे P0 - PS / P0 इज इक्वल टू रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, हाही बघितलेला आहे। RLVP चा मिनिंग रिलेटिव्ह, काल बघितला रिलेटिव्ह म्हणजे हा रिलेटिव्ह आहे कोणाचा, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरचा रिलेटिव्ह आहे। मग लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर काय आहे, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज इक्वल टू P0 - PS, तर असे हे फॉर्म्युले आपण लास्ट लेक्चरला पाहिलेले होते। क्लिअर आलं सगळ्याकडे, क्लिअर झालं? तर याच्याशी संबंधित आपण काही क्वेश्चन घेणार आहोत आजच्या लेक्चरला, आणि मग या फॉर्म्युल्याशी संबंधित काही MCQs आपल्याला सॉल्व करण्यासाठी देणार आहे। चला तर मग आपण क्वेश्चनकडे जाऊया। क्वेश्चन असा आहे, द वेपर प्रेशर ऑफ प्युअर वॉटर इज, फॉर्म्युला ठेवून देतो म्हणजे आपल्याला कामाला येणार आहे। वेपर प्रेशर ऑफ प्युअर वॉटर इज, वेपर प्रेशर ऑफ प्युअर वॉटर इज 60 mm ऑफ मर्क्युरी ॲट सम टेम्परेचर। फाइंड द वेपर प्रेशर ऑफ अ सोल्यूशन, फाइंड वेपर प्रेशर ऑफ सोल्यूशन, फाइंड अ वेपर प्रेशर ऑफ सोल्यूशन
कंटेनिंग 30 ग्राम ऑफ यूरिया मॉलिक्यूलर फार्मूला है NH2CONH2। 30 ग्राम मॉलिक्यूलर मास, 30 ग्राम ऑफ यूरिया डिसॉल्व इन 72 ग्राम ऑफ वाटर। सगळ्यांना कळले का काय चालले ते? काय झालेलं आहे ते कळलंय का? आपण या ठिकाणी क्वेश्चन जर काळजीपूर्वक पाहिला तर काय काय दिले हे आपल्याला पटकन समजून येईल। बघा, वेपर प्रेशर दिलेले आहेत प्युअर वॉटरच्या। वॉटर काय आहे? सॉल्व्हंट। म्हणजे काय दिलंय? वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट दिलेलं आहे। म्हणजेच काय दिलंय? P0 इज इक्वल टू किती दिलंय? 60 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी। ओके, त्याचबरोबर ॲट सेम टेम्परेचर जे काय असते ते फाइंड द वेपर प्रेशर ऑफ सोल्यूशन। म्हणजे काय कॅल्क्युलेट करायचं आहे? PS कॅल्क्युलेट करायचं आहे। कधी? जेव्हा 30 ग्रॅम युरिया त्याच्यामध्ये डिझॉल्व केलेला आहे। युरिया काय आहे? सोल्यूट। काय दिले? वेट ऑफ सोल्यूट दिलेला आहे 30 ग्रॅम युरिया। मग आता याचं मॉलिक्युलर मास लागेल। त्याचबरोबर युरिया डिझॉल्व इन 72 ग्रॅम ऑफ वॉटर। 72 ग्रॅम कॅपिटल W दिलेला आहे 72 ग्रॅम, म्हणजे कॅपिटल M पण लागेल। आता मुद्दा, सर हे काय काय म्हणले आतापर्यंत तुम्ही असलं काही सांगितलंच नाही, तर तो फॉर्म्युला जो आहे P0 - PS / P0 इज इक्वल टू N म्हणजे काय? स्मॉल N म्हणजे स्मॉल W / m, कॅपिटल N म्हणजे कॅपिटल W / M। म्हणजे हे काय आहेत? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, हे काय आहे? नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट, मग कॅपिटल W त्याचं मास। आता या ठिकाणी नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, सोल्यूट कोण आहे? नॉन व्होलाटाईल। हु इज नॉन व्होलाटाईल? युरिया। आता युरियाचं मॉलिक्युलर मास कॅल्क्युलेट करायचं आहे, त्यासाठी नायट्रोजन इज इक्वल टू 14, कार्बन इज इक्वल टू 12, ऑक्सिजन इज इक्वल टू 16, हायड्रोजन इज इक्वल टू 1, अशा प्रकारचा कन्सेप्ट आहे। हे सगळं तुम्हाला गिवन आहे, मासेस गिवन आहेत। मग युरियाचं जर मॉलिक्युलर मास कॅल्क्युलेट केलं तर मॉलिक्युलर मास ऑफ युरिया इज 60 ग्रॅम। आणि हु इज अ सॉल्व्हंट? कशामध्ये? डिझॉल्व इन 72 ग्रॅम ऑफ वॉटर। सॉल्व्हंट कोण आहे? वॉटर। तर वॉटरचं मॉलिक्युलर मास माहिती आहे 18 ग्रॅम। आता बाकी जवळपास मिळालेलंच आहे। मग P0 किती आहे? P0 दिला 60। P0च्या ठिकाणी पण ठेवला 60। मायनस PS कॅल्क्युलेट करायचं आहे, डिवायडेड बाय 60। इकडं आपण पहिल्यांदा एमच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू। 30 / 60 हे स्मॉल एनसाठी, कॅपिटल एनसाठी 72 / 18 30 + 31 दोन्ही 60, 18 × 18 = 72, म्हणजे इथं आला 0.5, इकडं आला 4। स्मॉल एन इज अ 0.5, कॅपिटल एन इज अ 4। मग फार्म्युला आपला इज इक्वल टू स्मॉल n / N। स्मॉल n कॅल्क्युलेट केला, दिस वन इज अ स्मॉल n। मग 60 - PS / 60 इज इक्वल टू 0.5 / 0.5 + 4। गॉट इट? काही शंका आहे का बघा इथंपर्यंत? काही शंका आहे का? तर मग पुढं आता सॉल्व्ह करायचं, बाकी काहीच नाही। मग या ठिकाणी आपण काय केलं? हा 60 डिनॉमिनेटरला इकडं आणला। 60 - PS इज इक्वल टू 0.5 × 60 / या दोघांचे ॲडिशन 4.5। हा झिरो गायब केला, इथला डिसिमल पॉईंट गायब होतो। मग डिनॉमिनेटरला 60 - PS इज इक्वल टू, डिनॉमिनेटर ॲज इट इज, वरती आला 30 / 4.5। हा डेसिमल काढायचा, वरती गेला एक झिरो,
राइटर शिफ्ट केले वरती एक जीरो वाढला चला ओके 60 minus PS = 300/45 5 9 45 5 6 30 3 3 9 and 3 2 3 2 60 3 2 6 20 आला ओके काही शंका आहे चलो ओके याला आपण इकडे घेऊ इकडे घ्यायला काही हरकत नाही चलो फिर 60 minus PS या ब्रॅकेटला 3 ने मल्टीप्लाय करायचं इज इक्वल टू 20 मग यानी याला मल्टीप्लाय केलं 180 minus 3 PS इज इक्वल टू 20 ओनली 20 दिस वन इज गोज दॅट साईड मायनस 3 PS इज इक्वल्स टू 20 minus 180 सो मायनस 3 PS इज इक्वल्स टू 160 इट इज मायनस प्लस PS इज इक्वल्स टू मायनस प्लस PS इज इक्वल टू 160 upon 3 सो PS इज इक्वल्स टू 53.33 millimeter of mercury. So that is the answer of this question. That is the answer of this question. काही शंका आहे का विद्यार्थी मित्रांनो? पहिल्यात महत्त्वाचा मुद्दा आहे काय काय दिलंय हे समजलं गेलं पाहिजे म्हणून या ठिकाणी दिलंय P0 इज अ वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्वंट त्याच्यामध्ये हा अगोदर एक मी फॉर्म्युला दिला होता त्याच्या त्या फॉर्म्युल्यामध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा गोंधळ झालेला पाहायला मिळू नये यासाठी हा फॉर्म्युला P0 म्हणजे ज्याच्यामध्ये कुठलाही सोल्यूट नाही त्याच्या वेपर्स म्हणजेच प्युअर सॉल्वंटच्या वेपर्स यस म्हणजे सोल्युशन ज्याच्यामध्ये नॉन होलाटाईल सोल्यूट आहे त्याच्या वेपर प्रेशर म्हणजे PS बाकी काही सांगायची गरज नाही स्मॉल एन म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट आणि कॅपिटल एन म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट चले आले का इथपर्यंत जायचं पुढं चला ओके दुसरा क्वेश्चन थोडासा याच्यामध्ये हटके क्वेश्चन आपण बघूयात फॉर्म्युला सेम आहे फॉर्म्युल्यामध्ये कुठल्याच गोष्टी या नाही आहेत तुम्हाला काही गोष्टी पटापटा लिहाव्या लागतील नाहीतर मग व्हिडिओ पॉज करून तुम्ही ते लिहू शकता विद्यार्थी मित्रांनो त्याच्यासाठी थोडंसं कॅल्क्युलेशन शिका जेणेकरून तुमचे क्वेश्चन पटापटा सॉल्व होण्यास मदत होऊ शकते काय होऊ शकते मदत होऊ शकते शकते काय शकते मदत होऊ शकते चलो नेक्स्ट क्वेश्चन कॅल्क्युलेट द मास ऑफ नॉन होलाटाईल सोल्यूट क्वेश्चन कॅल्क्युलेट द मास ऑफ नॉन होलाटाईल सोल्यूट कॅल्क्युलेट द मास ऑफ नॉन होलाटाईल सोल्यूट त्याचं मॉलिक्युलर मास दिलंय नॉन होलाटाईल सोल्यूट मॉलिक्युलर मास इज इक्वल टू 40 ग्रॅम पर मोल रिक्वायर्ड टू डिझॉल्व इन डिझॉल्व इन 114 ग्रॅम ऑक्टेन टू लोअर्ड वेपर प्रेशर टू लोअर्ड वेपर प्रेशर टू 80% फिनिश 80%
80% वेपर प्रेशर कमी झाले म्हणजे ते कशाचं असलं पाहिजे, सोल्यूशनचं. 80% वेपर प्रेशर कमी झाले लक्षात आलं, म्हणजे कोणाचं आहे सोल्यूशनचं. कितीमधून 80%? 100 मधून 80% कमी झालंय. बघा ना, लोवर्ड म्हणजे रिड्यूस होणे, वेपर प्रेशर लोवर्ड किती 80%, म्हणजे ॲक्च्युली किती होतं, P0 = 100 आणि PS = 80%. डिक्रीज झालं, रिड्यूस झालं, लोवर्ड झालं. पुढे काय विचारलं, कॅल्क्युलेट द मास ऑफ नॉन होलाटाईल सोल्युट विचारलेलं आहे. ओके, मग ते कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला काय येते लक्षात, ते कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला काय, ते कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला काय आहे, काय कॅल्क्युलेट करायचं आहे. तर मग फॉर्म्युला आहे N = W/M आणि N = W/M. स्मॉल डब्ल्यू काय आहे, काय विचार, कॅल्क्युलेट द मास ऑफ नॉन होलाटाईल सोल्यूट. नॉन होलाटाईल सोल्यूट, नॉन होलाटाईल सोल्यूट म्हणजे तुम्हाला मास ऑफ नॉन होलाटाईल सोल्यूट कॅल्क्युलेट करायचं आहे. सॉल्व्हेंट माहिती आहे, ऑक्टेन सोल्यूटचं मॉलिक्युलर मास दिलंय 40. तर मग ऑक्टेन म्हणजे काय, C8H18 हा ऑक्टेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला. मग याच्यासाठी Carbon = 12 आणि Hydrogen = 1, 12 18 96 + 18 = 14 14 + 6 = 9 + 2 = 11. म्हणजे मॉलिक्युलर मास ऑफ ऑक्टेन इज, या ठिकाणी वेट ऑफ सॉल्व्हंट दिलाय 114, मॉलिक्युलर मास सुद्धा 114, N = 1. मग स्मॉल एन कॅल्क्युलेट करायचं आहे, स्मॉल एन मधला डब्ल्यू कॅल्क्युलेट करायचा बेसिकली. या ठिकाणी आपण ठेवला हा डब्ल्यू कॅल्क्युलेट करायचा आहे अपॉन मॉलिक्युलर मास दिलाय 40. बाकी सगळं मिळालेलं आहे. मग फॉर्म्युला कुठला, P0 - PS upon P0 = W upon M / W upon M + W upon M असं पण फॉर्म्युला लिहू शकतो. हाय एन म्हणजे काय डब्ल्यू अपॉन एम, हाय एन म्हणजे काय डब्ल्यू अपॉन कॅपिटल एम. चला ठीक आहे, नाही तर ह्याची व्हॅल्यू आपल्याला मिळालेलीच आहे. याच्या ठिकाणी फक्त ठेवू आपण कॅपिटल डब्ल्यू, इथं किती आहे 40, याही ठिकाणी किती आला 40, याचा रेशो किती आला 1. ओके, व्हॅल्यू पुटअप केल्या, फॉर्म्युला काय आहे, फॉर्म्युला इथं पुन्हा एक P0 - PS upon P0 = n / n. P0 किती दिलाय मग, P0 = 100, PS किती आहे 80/100. आता आलं व्हॅल्यू, हा फॉर्म्युला, हा त्याचा व्हॅल्यू. मग 80 - 100 = 20/100 = W/40/40. हे सॉल्व करू आपण, W + 40/40. क्लिअर, दिस वन क्रॉस मल्टिप्लिकेशन, इकडे इकडे क्रॉस मल्टिप्लिकेशन. 21 + 20 = 25 - 100 / 1/5 = याला आपण लिहू W/40 × W + 40. क्लिअर, 40 40 कॅन्सल. इकडे काय आलं, 1/5 = काय राहिलं बघा, W / W + 40. याला इकडे आणि याला इकडे मल्टिप्लाय करू, तर हा इकडे येईल W + 40 = 5W. 5 × W हा किती डब्ल्यू आहे, 1W, हा किती 5W. याला पलीकडे नेऊ, 40 = 5W - W. 5W मधून 1W - गेला, सो 40 = 4W.
and W is equals to 40 divided by 4, 4 ones are 4, W is equals to 10 gram. That is the answer. It's very simple question. It is very simple question. लक्षात आलं का बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात येणं जास्त गरजेचं आहे, कारण इथं दिलेलं आहे 80%. येते लक्षात, इथं काय दिलं 80%, 80% लोवर्ड म्हणजे 80% कमी झाले, म्हणजे उरलं किती वेपर प्रेशर, कारण हा डिफरन्स आहे, P0 - PS म्हणजे डिफरन्स आहे. पहिलं किती होतं 100, किती कमी झालं 80, वेपर किती बाहेर पडणार आहेत 20%, P0 - म्हणजे लोवर्ड वेपर किती 20. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन सॉल्व केलेला आहे. तर मग आणखीन एक क्वेश्चन या स्वरूपातला पाहूयात. सोपा आहे, थोडंसं ट्विस्टेड आहे, विचार करायला काही हरकत नाही, विचार करायला काहीच हरकत नाही. ऑलवेज वी टेकिंग द विचार, ऑलवेज वी टेकिंग द विचार, विचार करा, पक्का विचार करा, पक्का आणि केमिस्ट्रीवर मारा अभ्यासाचा शिक्का. ओके, विचार करा पक्का अँड अँड केमिस्ट्रीवर मारा अभ्यासाचा शिक्का. एनी डाऊट? आय थिंक देर इज अ नो डाऊट अबाउट दिस क्वेश्चन, नो डाऊट अबाउट दिस क्वेश्चन. नाउ द क्वेश्चन इज नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट थोडासा चेंज आहे या क्वेश्चनमध्ये. वेपर प्रेशर ऑफ प्युअर वॉटर इज, द वेपर प्रेशर ऑफ प्युअर वॉटर इज 12.3 kilopascal, 12.3 kilopascal at 300 Kelvin, at 300 Kelvin. Find the vapor pressure of solution, find the vapor pressure of solution containing 1 molar, containing solution containing containing 1 molar, 1 molar small m, 1 molar non-volatile solute, 1 molar non-volatile solute. आता या ठिकाणी मात्र मोठा प्रॉब्लेम झाला आहे, या ठिकाणी मोठा प्रॉब्लेम झाला आहे. बघा, फॉर्म्युला मोलालिटीचा, स्मॉल एम इज इक्वल्स टू व्हॉट, स्मॉल एम इज इक्वल्स टू एन अपॉन कॅपिटल डब्ल्यू. एम म्हणजे काय? मोलालिटी. एन म्हणजे काय? नंबर ऑफ मोल्स. डब्ल्यू म्हणजे काय? वेट ऑफ सॉल्व्हंट. एक मोल सब्स्टन्सचा मिनिंग काय आहे हे लिहितो मी फॉर्म्युला. 1 molar non-volatile solute is equal to 1 moles of solute in 1000 gram of solvent. Clear? 1 mole of solute in 1000 grams of solvent. N is a number of moles. W is a weight of solvent. आता solvent कोण आहे? प्युअर वॉटर. वेपर प्रेशर ऑफ प्युअर वॉटर म्हटलं की नाही? चला तर मग वेपर प्रेशर ऑफ प्युअर वॉटर दिला, फॉर्म्युला देऊ आपण. P0 is equal to P0 - PS upon P0 is equal to small n upon small m plus capital N. हा फॉर्म्युला आपण आपल्याला रिप्रेझेंट करणार आहोत. मग याच्या ठिकाणी डबर बघा, हे दिलेलं आहे, म्हणजे या ठिकाणी
मोलॅलिटी जेव्हा वन आहे तेव्हा एक मोल 1000 ग्रॅम मध्ये, म्हणजे नंबर ऑफ मोल ची व्हॅल्यू किती, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युट वन, म्हणजे या ठिकाणी स्मॉल एन इज इक्वल्स टू वन, पण कॅपिटल एन इज इक्वल्स टू कॅपिटल डब्ल्यू अपॉन कॅपिटल एम. कॅपिटल डब्ल्यू म्हणजे किती, सॉल्व्हंट, डब्ल्यू इज अ वेट ऑफ सॉल्व्हंट, सो इट इज अ 100 ग्रॅम्स ऑफ वेट ऑफ सॉल्व्हंट, सॉरी 1000 डिवाइडेड बाय, हु इज अ सॉल्व्हंट, सॉल्व्हंट कोण आहे, सॉल्व्हंट इज अ वॉटर, या ठिकाणी 18 वॉटर, या ठिकाणी 55.55, 18 5 90 10 is remain 18 5 90 once again 10 is remain 18 5 90, so 55.55. now put the valence, so 12.3 minus PS upon 12.3 is equals to 1 divided by 1 plus 55.55. got it? Now this one is 12.3 minus PS upon 12.3 is equals to 1 divided by 56.55. now there is a cross multiplication, 12.3 minus PS is equals to 12.3 into 1 divided by 56.55. clear? या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती येतं माहिती का, या दोघांचं जर डिव्हिजन केलं तर डिव्हिजन येतं 0.2175. 12.3 minus PS is equal to 0.2175. या दोघांचं डिव्हिजन 0.2175. नाव वी वॉन्ट PS. नाव दिस वन इज गोज देअर, मायनस PS इज इक्वल टू 0.2175 minus 12.3. So the subtraction is 12.08 minus PS is equal to minus 12.08 minus minus plus. So PS is equal to 12.08 kilopascal. Question ka hai? Any doubt? विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये काही शंका आहे का पहा, सिस्टमॅटिकली याच्यामध्ये कुठली शंका असेल तर फ्रँकली तुम्ही चर्चा करू शकता, काही अडचण असेल तर फ्रँकली चर्चा करायला काहीच हरकत नाही. ओके, काही हरकत आहे का? नाही, नक्की ना, शक्यतो तर नसतेच म्हणा. देर इज अ लॉट ऑफ प्रॉब्लेम रिलेटेड टू दॅट कन्सेप्ट. व्हॉट इज रिलेटेड टू दॅट कन्सेप्ट? पी झिरो मायनस पी एस अपॉन पी झिरो इज इक्वल टू व्हॉट? सो दीज आर द डिफरंट कन्सेप्ट वी विल सी हियर. अशा प्रकारचे खूप सारे क्वेश्चन आपण सॉल्व करू शकता, अशा प्रकारचे खूप सारे क्वेश्चन तुम्ही सॉल्व करू शकता. ठीक आहे, चला ठीक आहे, या व्हिडिओमध्ये आज आपण इथेच थांबूयात. तुमच्या टेक्स्टमध्ये खूप सारे क्वेश्चन दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो, मी तेच पाहत होतो आत्ता की काय काही वेगळं दिलेलं आहे का. तर अशाच प्रकारचे या फॉर्म्युल्यावरचे जे काही क्वेश्चन असतील तसे मी तुम्हाला उद्या PDF फॉर्ममध्ये पाठवणार आहे, या बेसवरती तुम्ही ते स्वतः सॉल्व करायची आहेत. ओके, सलाम, या व्हिडिओमध्ये आज इथेच थांबूयात. थँक्यू, थँक्स लॉट.